मुंबईच्या मनोहर कोतवाल माध्यमिक विद्यालयातली ही मुलं शाळेत शिकण्यासाठी आलेल्या या मुलांवर चक्क जमिनीवर बसण्याची वेळ येणार आहे आणि ती ही शाळेच्या एका तुघलकी निर्णयामुळे. पुढच्या 15 दिवसात ज्या शाळेची फी भरली नाही तर या मुलांना जमिनीवर बसवण्याचा निर्णय शाळा प्रशासनानं घेतलाय. उन लोगों ने इसको इतना टॉर्चर किया कि मीन्स आप लोग लाइट बिल भरते हो, मोबाइल बिल भरते हो, खाना खाते हो, सब कुछ करते हो और बिल नहीं भर सकते हो करके, तो ये क्यों फीस क्यों नहीं भर सकते, इसलिए उसको बहुत प्रॉब्लम देते थे. उसको नीचे भी बिठाया गया था. हल्ली फीस से भरपूर त्रास चालला आहे. फीस वाढवली गेली आहे अचानकच 200 रुपये आणि त्याच्यासाठी त्यांनी न मीटिंग घेतली, न पेरेंट्सला किंवा पीटीएला विचारलं. इकडचं पीटीए पण रजिस्टर्ड नाही आहे. या शाळेत हा असा प्रकार पहिल्यांदाच होतोय असं नाही. याआधीही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा करण्यात आली होती. फीसाठी शाळेनं इतका टोकाचा निर्णय घेतलेला असताना शाळेतल्या मूलभूत सुविधांची मात्र गंभीर अवस्था आहे. शाळेची इमारतीचीही दुरवस्था झालीय. विद्यार्थ्यांना जर मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर फी तरी का भरायची असा संतप्त सवाल पालकांनी केलाय. तुम्ही आधीपासून सांगते की आधी फीस भरा, पण आम्हाला तुम्ही फॅसिलिटी देत नाही, भरून काय फायदा आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत कॅमेरा समोर बोलण्यास सोयीस्कर नकार दिलाय. मात्र शाळा अशा प्रकारचे शिक्षण करू शकत नसल्याचं शिक्षण तज्ञांचं मत आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की काही असू द्या, म्हणजे फॉर एनी रिझन लहान मुलांना किंवा जे शाळेत जे मुलांना कुठेही म्हणजे फेल करू शकत नाही, डिटेन करू शकत नाही किंवा शाळेतून बाहेर काढू शकत नाही किंवा हॅरेसमेंट करू शकत नाही, तसं आहे. अवाजे सव फी मागायची आणि मुलांना मूलभूत सुविधाही पुरवायच्या नाहीत. शाळेच्या या अजब कारभाराविरोधात पालकांनी थेट बालहक्क आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षण अधिकारासाठी एकीकडे सरकार प्रयत्न करत असताना या मुलांचा तो अधिकारच नाकारला जाणं ही नक्कीच गंभीर बाब आहे. मुंबई लाईव्ह.